आता 29 तारखेपासून ते जवळजवळ 10 सप्टेंबरपर्यंत राज्यासही आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील खूप पाऊस पडणार आहे, तसेच राज्यासही देशात देखील खूप पाऊस पडणार आहे. माहितीस्तव 29 तारखेदरम्यान बंगालच्या खाडीपाशी विशाखापट्टणम येथे एक लो प्रेशर तयार होत आहे आणि त्या लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात तयार होऊन ते महाराष्ट्राकडे झेपावणार आहे. म्हणून महाराष्ट्रासहित महाराष्ट्रात संपूर्ण राज्यात धोधो पाऊस पडणार आहे. तसेच हा पाऊस मुंबईला देखील एक सप्टेंबर 2 सप्टेंबर अतिवृष्टी होणार आहे. सर्व जनतेने मुंबईच्या जनतेने सतर्क रहावे ही सगळ्यांना विनंती. हा पाऊस महाराष्ट्र राज्यासहित इतर राज्यात देखील खूप पडणार आहे. सर्व जनतेने सतर्क रहावे. 29 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबर 29 ऑगस्टपासून 2 सप्टेंबर तसे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत राज्यात सहित संपूर्ण देशामध्ये खूप पाऊस पडत आणि सगळ्यांना या पावसाचा दिलासा मिळेल आणि सगळ्यांचं पिकासाठी हा पाऊस पोषक राहणार आहे. राज्यात उद्यापासून सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या भागातील काही ठिकाणी उद्याच्याला आगमन होण्यास सुरुवात होईल व सर्वदूर पाऊस 29 नंतर संपूर्ण राज्यामध्ये पडणार आहे. शेतकऱ्यांनी आता राहिलेल्या 2 दिवसामध्ये आपल्या शेतीची कामे आटपून घ्यावी व 29 तारखेपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत राज्यात धोधो पाऊस पडणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपापले नदीकाठी असलेले पाईपलाईन मोटर हे वाहून न जातील याची दक्षता घ्यावी, काळजी घ्यावी.